नमस्कार शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी जे काही लिलाव बंद आंदोलन सध्या चालू केलेलं आहे मित्रांनो या संदर्भात उद्या दिल्लीमध्ये पुन्हा एकदा बैठक ही होणार आहे तर या बैठकीमध्ये चाळीस टक्के जे काही निर्यात शुल्क लादण्यात आलेलं आहे ते शुल्क कमी होणार का याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद प्रकरणी शुक्रवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेली बैठक ही केवळ औपचारिकता आहे केंद्र सरकार आपला कांदा निर्यात शुल्काच्या धोरणामध्ये कोणताही बदल करण्याच्या भूमिकेत नसल्याने या बैठकीतून काही निष्पन्न होणार नाही असे राज्याचे पणन विभागातील सूत्रांनी सांगितले आहे नाशिकच्या कांदा व्यापाऱ्याचा कांदा निर्यातीवर लादलेला चाळीस टक्के शुल्काला विरोध आहे त्याच्या निषेधार्थ या व्यापाऱ्यांनी कांदा लेलाव बंद केले आहेत या संदर्भात मंगळवारी मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी व्यापाऱ्यांना या बैठकीत फटकारले देशात कांदा व्यापारी सहा हजार आहेत तर कांद्याचे ग्राहक एकशे चाळीस कोटी आहेत शेतकरी आणि ग्राहक आमच्यासाठी महत्त्वाचा असून निर्यात शुल्कात बदल करणे अशक्य असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केल्याचे समजते कृषी उत्पन्न बाजाराचा उपकर सध्या शेकडा एक टक्के आहे तो पन्नास पैशावर आणावा अशी व्यापाऱ्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नकार दिला राज्यातल्या अनेक बाजार समित्या तोट्यात आहेत उपकर निम्मा केला तर आणखी त्यांचा तोटा वाढेल आणि बाजार समितीचे व्यवस्थापन कोलमडेल असे पवार यांनी या बैठकीत स्पष्ट केले नवा कांदा येण्यास नोव्हेंबर उजाडणार आहे सध्या शेतकऱ्याकडे अत्यल्प कांदा आहे जो कांदा आहे तो व्यापाऱ्याकडे आहे बहुतांश कांदा अडतदार हे निर्यातदार आहेत त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांच्या मागण्या धुडकवण्याची भूमिका ही घेतलेली आहे तर मित्रांनो कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले मात्र कर्नाटक येथील आमदार खासदारांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा करत कर्नाटक येथील कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्यास भाग पाडले मग महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी हे का काम केलं नाही यांना का हे काम जमले नाही आणि केंद्रीय मंत्र्यांनी निर्णय घेताना संपूर्ण भारतातील कांद्यावर घेणे गरजेचे होते कर्नाटक भारतात आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक आणि कांदा काय पाकिस्तानात आहे का असा सवाल करत तातडीने महाराष्ट्राच्या कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करा अन्यथा केंद्रातील मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशी प्रतिक्रिया लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ललित दरेकर यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की उद्या जी काही बैठक होणार आहे ही बैठक फक्त औपचारिकता आहे कांद्यावरील निर्यात शुल्क का जे आहे ते सरकार बदलणार नाही असं धोरण सध्या तरी सरकारचं दिसत आहे तर मित्रांनो उद्याच्या बैठकीमध्ये सरकार म्हणू शकतं की आम्ही नाफेड एन सी सी मार्फत कांदा हा बाजार समितीमधून आता खरेदी करणार असं सरकार उद्या म्हणू शकतं अशी माझं एक वैयक्तिक मत आहे आपलं नेमकं काय मत आहे आपण सविस्तरपणे कमेंट बॉक्समध्ये ते टाकायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा